टीसीएची आज मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडली, त्यामध्ये काय ठरलेलं आहे, भरती रद्द होणार का, भरतीचा डायरेक्ट रिझल्ट लागणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की भरती रद्द करायची तर उद्या ट्विटर वार आहे मित्रांनो, जेवढी ताकद लावायची तुम्ही लावू शकता. परंतु मला वैयक्तिक काय वाटतं ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. अगोदर बघूया की टीसीएची जी काय आज मंत्रालयामध्ये बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे नेमकं आपण या ठिकाणी बघू शकता. जे व्हायचं ते झालेलं आहे, कारण आपण मीडियामध्ये चुकीची माहिती पसरवली गेलेली आहे. चुकीची म्हणजे यामध्ये आता दोन गट आहेत. मी ही न्यूज तर तुम्हाला सांगेलच, परंतु ही न्यूज कोणत्या बेसिसवरती सरकारने बोललेली आहे त्याची पार्श्वभूमी थोडंसं मी सांगतो, त्यानंतर तुम्हाला आज काय ठरलेलं आहे, तलाठी भरती रद्द होणार का डायरेक्ट रिझल्ट लागणार ते आपण बघूया. तर हे का सरकारने असं म्हणलेलं आहे, त्यांच्या बैठकीत असं का ठरलं असं मला वाटतं ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. मीडियामध्ये ज्या बातम्या गेल्या मित्रांनो, मीडियामध्ये ज्या बातम्या गेल्या ज्या आपण सरकारपर्यंत पोचवल्या गेल्या, तर ते हे पोचवायचं नव्हतं असं काही विद्यार्थ्यांचं मत होतं आणि ते बरोबर होतं. परंतु पोचवलं गेलं जास्त ताकदीने हे की पेपरमध्ये 200 जास्त गुण कसे मिळाले, पेपर तर 200 मग त्याच्यापेक्षा जास्त गुण कसे मिळाले हे सरकारपर्यंत पोचवलं गेलं आणि ह्याला कोणताही आधार नाही. कारण हे आत्तापर्यंत मित्रांनो बऱ्याच वर्षापासून चालत आलेलं आहे. ऑलरेडी न्यायालयामध्ये हा फॉर्म्युला नॉर्मलायझेशनचा प्रूफ झालेला आहे. रेल्वेमध्ये असू द्या, SSCमध्ये असू द्या, बँकिंगमध्ये असू द्या, सगळीकडे नॉर्मलायझेशन हा फॉर्म्युला प्रूव्ह झालेला आहे. आणि जे पण सुज्ञ लोक आहेत, जे पण मित्रांनो याबद्दल थोडीफार माहिती जाणतात, तर त्या सगळ्यांना माहिती आहे की या फॉर्म्युलामध्ये कोणतीही गफलत नाही. हाच फॉर्म्युला जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घ्यायची असेल तर वापरला जातो. मग आता हे झालं नॉर्मलायझेशन आणि ह्याच बेसिसवरती सरकारने बोललं गेलेलं आहे. परंतु बोलायला पाहिजे होतं मित्रांनो या प्रकारावरती, जे की या ठिकाणी जे घोटाळ होत आहे तलाठी परीक्षामध्ये, ऑन द स्पॉट जो पेपर फुटतो आहे, जो तलाठी जी परीक्षा आयन सेंटर असतील, जे पण TCA सेंटर असतील, तर त्या ज्या सेंटरवरती ॲक्च्युली जो काय मित्रांनो घोटाळा होतो आहे, फ्रॉड होतो आहे, ज्या कॉप्या पकडल्या जात आहेत, पेपर फुटी कशी होत आहे, कोण त्या सेंटरमधून सहाय्य करत आहे बाकीच्या जे पण पेपर फुटी करत आहे त्या लोकांना, तर त्याच्यावरती जे पण 3-3 लाख या ठिकाणी आपण बघू शकता उत्तरपत्रिकेसाठी एका विद्यार्थ्याकडून 3 लाख घेतले गेले, तर यावरती ॲक्शन होणं हे न्यूजमध्ये मीडियामध्ये येणं गरजेचं होतं. परंतु याच्यावरती कोणताच प्रकाश पडला नाही. सगळा प्रकाश पडला मित्रांनो या मुद्द्यांवरती की बाबा 200 जास्त गुण कसे मिळाले. ठीक आहे, नॉर्मलायझेशन करताना 200 जास्त गुण कसे मिळाले, सगळीकडे या ठिकाणी आपण बघू शकता ह्याच मुद्द्यांवरती काय भर दिला गेलेला आहे. ठीक आहे, 200 जास्त गुण कसे मिळाले हेच सगळं हायलाईट झालं. त्यामुळं आता जो सरकारचा निर्णय आहे, सरकारने बरोबर पळवाट शोधलेली दिसते या ठिकाणी, किंवा त्यांच्यापर्यंत जो संदेश मिळाला त्याचं सोल्युशन त्यांनी दिलेलं दिसतं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की तलाठी परीक्षेत ही मूल्यांकनाची प्रक्रिया कोणती अनियमितता नाही, गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर होणार असं या ठिकाणी आत्ताच ज्येष्ठ मित्रांनो आपण बघू शकता 6:30 आज 8 जूनला 6:30 डिक्लेअर केलेलं आहे की तलाठी भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचे स्पष्टीकरण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. तसेच ही मूल्यांकनाची प्रक्रिया असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर महसूल विभागाचे अधिकारी म्हणजे सरकारने सांगितलं. तर ही बैठक आज या ठिकाणी आपण बघू शकता तर पार पडलेली होती मंत्रालयामध्ये. कुणाकुणामध्ये तर टाटा कन्सल्टन्सी इन्स्टिट्यूट म्हणजे TCS आणि मंत्रालयाचे जे काय आपले अधिकारी आहेत, तर त्यांच्यामध्ये जे की महसूल विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये ही बैठक पार पडली होती. आणि त्यामध्ये हे सर्व काय ठिकाणी सांगितलेलं आहे की या प्रक्रियेदरम्यान जवळपास 500 आल्या होत्या. त्यावेळेस 24 त्यामध्ये स्वीकारल्या होत्या. शहीद भगतसिंग यांच्या संदर्भात प्रश्नावर जास्त हरकती आल्या होत्या असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. विरोधी पक्ष नेत्यांनीसुद्धा याबद्दल काय केलेलं आहे, आवाज उठवला होता, प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. परंतु त्यांच्यातर्फेसुद्धा मित्रांनो प्रश्नचिन्ह तेच उपस्थित केलं गेलं जे आता मी तुम्हाला सांगितलं की 200 गुण कसे मिळाले याच्यावरतीच काय केलं, जास्तीत जास्त मित्रांनो गोंधळ निर्माण केला. परंतु याच्यावरती न्यायालयामध्ये जरी मुद्दा गेला तरी काही जास्त होणार नाही. मी तुम्हाला बरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला शिव्या जरी दिल्या तरी हेच प्रूफ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी अगदी मित्रांनो जे XYZ इन्स्पेक्टर आहेत ज्यांनी यापूर्वी CGL जास्त 114 रँक घेतलेले आहे, CHSLमध्ये मित्रांनो पोस्ट मिळवलेले असेल, असे 4-5 पोस्ट मिळवलेले आहेत, त्यांची मी मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला प्ले करून दाखवला होता. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाठीमागचा पहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल नॉर्मलायझेशनमध्ये काहीसुद्धा फ्रॉड झालेला नाही. सगळा फ्रॉड जो आहे तो आत्ता मी तुम्हाला सांगितला, तर त्यामध्ये आहे जे घोटाळे झालेले आहे ते घोटाळ्यावरती काहीतरी ॲक्शन घेतली गेली पाहिजे. तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो निकाल आहे तो याच आठवड्यामध्ये जाहीर केला जाईल असं या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे. राज्य सरकारनं काय म्हटलेलं आहे, तर राज्य सरकारने या ठिकाणी आपण बघू शकता
नॉर्मलायझेशन या प्रोसेसवरतीच भर दिलेला आहे. सामान्यकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. जी पण त्यांची प्रोसेस आहे 57 शिफ्टमध्ये जे पण परीक्षा झाली होती तर त्यानुसार राज्य सरकारने म्हटलेलं आहे. म्हणजे घोटाळ्याचं कुठंच त्यांनी बोललेलं नाही, सगळं नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशनवरतीच हा खेळ त्यांनी संपवलेला आहे. तर सरकारपर्यंत या गोष्टी मित्रांनो पोहोचल्या पाहिजे आहेत. बाकी उद्या ट्विटरवर आहे त्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना आपल्या सरकारला म्हणणं मांडायचं आहे उद्या पूर्ण ताकद लावा मित्रांनो, कारण पुन्हा पुन्हा असे विद्यार्थी एकत्र येत नसतात. उद्या सर्वजण एकत्र येणार आहे. त्याचा टायमिंग वगैरे सर्व कोणता हॅशटॅग करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर सगळ्यांनी एकदा बघून घ्या आणि उद्या सगळ्यांनी ट्विटरवरती एकसाथ आपलं म्हणणं मांडा. म्हणजे सरकारला मित्रांनो संपूर्ण आपल्याला काय म्हणायचं आहे ते समजून जाईल. की आपण यूट्यूबला मोफत मित्रांनो जिल्हा न्यायालयाचे डेली लाईव्ह क्लास तर घेत आहोत. सोबतच ज्यांना वाटते की माझ्याकडे संपूर्ण मार्गदर्शक पाहिजे आहे ज्यामध्ये ईबुक असेल 8000 प्रश्नाचं, TCA 4000 म्हणजे 12000 प्रश्न, टेस्ट सिरीज पाहिजे ज्यांना 150 ऑनलाईन टेस्ट, व्हिडिओ लेक्चर, मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अगदी बेसिकपासून हाय लेवलपर्यंत, सोबतच GK मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण यांचे TCA PYQ व्हिडिओ स्पष्टीकरणासह मित्रांनो सोल्युशन, तर हे सगळं फक्त आपण 215 जिल्हा न्यायालय भरतीसाठी देत आहोत. तर ज्या पण विद्यार्थ्यांना पाहिजे आहे 72 48 93 01 76 या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. तर भेटूया मित्रांनो उद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा. धन्यवाद.